देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। जागर फाउंडेशनच्या वतीने गोरगरिबांना फराळाचे वाटप। जत येथील जागर फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून गोरगरिबांना फराळाचे वाटप करण्यात आलं। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, जत नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गोल्हार वस्ती येथे फराळाचे वाटप करण्यात आलं। जागर फाउंडेशन हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून फाउंडेशनच्या माध्यमातून निरनिराळे सामाजिक व स्तुत्य असे उपक्रम आतापर्यंत राबवण्यात आले आहेत। गेली अनेक वर्षांपासून शहरातील गोल्हार वस्ती येथे दीपावली निमित्त फराळाचे वाटप करण्यात येते। यावेळी येथील नागरिक आणि चिमुकलांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता। यावेळी जागर फाउंडेशनची टीम उपस्थित होती। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळद, कोळे, फलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। आष्ट्यात 14.5 लाखांचे बनावट कीटकनाशक जप्त। जिल्हा गुण नियंत्रण विभाग आणि आष्टा पोलिसांची संयुक्त कारवाई। आष्टा येथील बागणी बावची रस्त्यावर मंगळवारी दुपारी सांगली येथील जिल्हा गुण नियंत्रण विभाग आणि आष्टा पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकत 14,43,800 रुपयांची बनावट कीटकनाशके जप्त केली। या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शशिकांत विलासराव थोरात आणि बजरंग भूपाल माळी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। वारकऱ्यांच्या दिंडीत माहुलीतील कार घुसली, तिघे जखमी। साताऱ्याच्या वाहन चालकावर गुन्हा दाखल। आटपाडी तालुक्यातील दिगंजी येथे मंगळवारी सायंकाळी पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या दिंडीला पाठीमागून एका 4-चाकीने टक्कर दिल्याने 3 वारकरी जखमी झाले। भीमराव पांडुरंग जाधव, धनाजी राजाराम मोहिते आणि शिवाजी मारुती मोहिते अशी जखमींची नावे आहेत। सर्व जखमी कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव येथील आहेत। अपघातग्रस्त वाहन हे माहुली येथील असून वाहन चालक भानुदास थोरात याच्यावर आटपाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। जिल्ह्यातील 56 गावे अतिसंवेदनशील म्हणून घोषित। डेंग्यू, चिकनगुन्या साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे सर्वेक्षण। सध्या अनेक भागात डेंग्यू, चिकनगुन्या आणि तापाचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 39 गावे डेंग्यूसाठी तर 17 गावे चिकनगुन्यासाठी अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली आहे। जिल्ह्यामध्ये यंदा जानेवारी ते ऑक्टोबर अखेर डेंग्यू या आजाराचे 594 रक्तजल नमुने तपासणीसाठी घेतले होते। त्यापैकी 122 रक्तजल नमुने दूषित आले आहेत। त्यातील 64 रक्तजल नमुने ग्रामीण भागातील व 57 रक्तजल नमुने मनपाकडील आहेत। चिकनगुन्यासाठी 287 रक्तजल नमुने तपासणीसाठी घेतले, त्यापैकी 40 रक्तजल नमुने दूषित आले आहेत। त्यातील 24 रक्तजल नमुने ग्रामीण भागातील व 16 रक्तजल नमुने मनपाकडील आहेत। भारत जोडो बरोबर आता संविधान बचाव यात्रा। योगेंद्र यादव यांची आज सांगलीत सभा। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नफरत छोडो भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी नफरत छोडो संविधान बचाव अभियानाचे आयोजन केले आहे। या अभियानाअंतर्गत ज्येष्ठ विचारवंत आणि शेतकरी नेते योगेंद्र यादव यांची 2 नोव्हेंबर रोजी सांगलीत सभा आयोजित केल्याची माहिती काँग्रेसचे सहजिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूरपासून योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेला सुरुवात होणार आहे। ही यात्रा 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सांगलीमध्ये येत आहे। ही यात्रा 7 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे। भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदमांनी घेतली विट्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर विश्वजीत कदम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। नुकतेच त्यांनी खानापूर तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।